अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले। शासनाने शेतकरी हिताच्या फक्त घोषणाच केल्यात, प्रत्यक्षात मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय अद्यापपर्यंत घेतले नाहीत। अयशस्वी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रतिमात्मक पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला व जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देखील देण्यात आले। या आंदोलनात जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शासनाविरुद्ध भाजपचा एल्गार आपण जो आयोजित केलेला आहे, त्या एल्गार परिषदेला उपस्थित जामनेरच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन आणि उपस्थित सर्व माझे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते बंधू आणि भगिनींना, तुम्हाला माहित आहे की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि स्थापने अगोदर या सरकारने जनतेला जे आश्वासन दिलं ते आश्वासन ते कितपत पाहत आहे हे तर आपण सर्व बघतोय। महिला ही घराबाहेर
पडली आणि ती किती सुरक्षित आहे हे तुम्हा सर्वांना माहिती असेल. हिंगणघाट मध्ये एका प्राध्यापिकेला अगदी सकाळच्या वेळेवर ती घराबाहेर पडली आणि तिला एका नराधमाने पेट्रोल टाकून जिवंत जाळलं आणि ती बिचारी अगदी 4-5 दिवस मृत्यूशी झुंज देत तिने आपली जीवनयात्रा संपवली. अशा अनेक स्त्रियांवर अनेक अत्याचार वृत्तपेपरला आपण सर्वजण वाचतो, परंतु हे सरकार हे काय करताय? सरकार झोपलंय का? फक्त आश्वासनं देऊन सरकार स्थापनेवर बसलं. तुम्हाला माहिती आहे की शिवसेना हे आपलं मित्र पक्ष होतं आणि ह्या शिवसेने जर मैत्रीच निभावली नाही तर जनतेला समजायला पाहिजे की हे जर सत्तेसाठी मैत्रीशी धोका करू शकता तर हे सर्वसामान्य जनतेचा प्रश्न काय सोडवतील. म्हणून आपण सर्वांनी या शासनाच्या विरुद्ध आपले जे निषेध करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला माहित आहे की जशा महिलांच्या समस्या या सरकारकडून सुटत नाही तसेच शेतकरी बांधवांना त्यांनी आश्वासन दिले होते की आम्ही सत्तेवर आल्यावर अगदी 15 दिवसाच्या आत तुमचा सातबारा कोरा करून देऊ, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आम्ही सोडवू. परंतु हे सरकार सत्तेवर बसल्यावर सर्वसामान्य जनतेला विसरून गेलेले आहे, शेतकऱ्यांच्या समस्या विसरून गेलेल्या आहे. आणि कित्येक आश्वासन ह्या सरकारने सर्वसामान्य जनतेला दिले परंतु सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यात हे सरकार असमर्थ आहे असे तरी माझे मत आहे. म्हणून मी सर्व बंधू आणि भगिनींना विनंती देते की या सरकारच्या विरोधात जेव्हा काही आपल्याला एल्गार पुकारायचे असेल तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन आपण मोठ्या संख्येने या सरकारचा निषेध करायचा आहे. आणि मी या सरकारला सांगू इच्छिते की कधी आधी तुम्ही निर्भया सारख्या स्त्रियांना जर न्याय मिळवून दिला नाही तर आम्ही सर्व महिला यानंतर सर्व रस्त्यावर येऊ आणि महिला काय करू शकते हे आम्ही या सरकारला दाखवून देऊ. धन्यवाद. धन्यवाद. आपले भाजप तालुका अध्यक्ष चंद्रभाऊ भावस्कर, या ठिकाणी आपण आपला सरकार जो महाआघाडी विकासाचा सरकार इथे स्थापन झालेलं आहे त्याचा आपण निषेध करण्यासाठी एल्गार मांडलेला आहे. इथे उपस्थित आपण त्यासाठी आहोत. आपल्याला समस्या मांडायची आहे शेतकऱ्यांचं. खरोखर आज त्यांनी शेतकऱ्यांना सरकार स्थापन होण्या अगोदर शेतकऱ्यांना किती आश्वासन दिले, किती त्यांच्या तोंडाला पाणी आणलं, आम्ही तुमचा सातबारा कोरा करू, आम्ही तुमच्या खात्यावर 25,000 रुपये देऊ, असे खूप काही आश्वासन दिले. आणि ऐन वेळेला त्यांच्या खात्यावर त्यांना कर्जमाफी 2 लाखापर्यंत देऊन देखील ती कमीत कमी मला तरी वाटतं जामनेर तालुक्यामध्ये 1,000 लोकांना सुद्धा त्याचा काही एक फायदा झाला की नाही झाले असं वाटतं. आणि खरोखर आज आपलं जेव्हा सरकार होतं मागे तेव्हा लाईटची कधीही अशी आपल्याला दुरावस्था झाली नाही. आज अशी अवस्था आहे रात्रीची लाईट असते आणि दिवसभर लाईट नसते. शेतकऱ्याला रात्री बस तडफडत कोरावं लागतं आहे. रात्रीचं सुद्धा तो झोप घेत नाही. त्याला झोप ही अत्यावश्यक असते आणि त्याला आपल्या पिकांसाठी जागरण करावं लागतं आणि शेतीला पाणी भरण्यासाठी रात्रभर त्या ठिकाणी राहावं लागतं. आणि त्यातही विजेचा असा कमी पुरवठा होतो त्यात वेळोवेळी बंद पडते मोटर, वेळोवेळी घरी यावं लागतं, परत पुन्हा जावं लागतं. त्यांची अशी दुर्दशा पाहून खरोखर क्यू येते अशा सरकारची की त्याला आपला जगाचा जो पोशिंदा आहे त्याची थोडी गरज नाही वाटत, त्याच्यासाठी त्याला थोडं तडफडा असं नाही वाटत. आणि खरंच आपल्या तालुक्याला कोटीच्या योजना उपलब्ध झालेल्या होत्या अगोदर आणि त्यांनी त्या रद्द करल्या हे सुद्धा खूप लाजीरवाणी आहे. अरे पाणी फक्त भाजपावालेच पेणार होते का? पाणी बाकीचे पेणार नव्हते का? तुम्ही पाण्याची जी योजना होती मोठी ती सुद्धा ठप्प करून टाकली. असे कामकाज कोणी बंद करत का? यावर खरंच क्यू येण्यासारखं सरकार आम्हाला नकोय. खरोखर खूप दया दाखवतात, दया येते अशा सरकारची की अरे तुम्ही शेतकऱ्यांसाठी नाही लोकांसाठी नाही तर कुणासाठी आहे? तुम्हाला सर्व समानता दिसायला पाहिजे, या ठिकाणी तुमची विषमता दिसते आहे का असं खरोखर. आणि त्याचप्रमाणे आपल्या महिलांवर जो अत्याचार होत आहे तो कुठेतरी थांबायला हवा, त्या ठिकाणी कोणीतरी कठोर असं पावलं उचलायला पाहिजे. आणि प्रत्येक भगिनीने
प्रत्येक भाऊने प्रत्येक शेतकऱ्याने आवाज उठवायला पाहिजे. खरं तर या महाराष्ट्र राज्याच्या निष्क्रिय सरकारच्या विरोधात आपल्या प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी उभारलं आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये धरणे आंदोलन आज या ठिकाणी होत आहे. माझ्या अगोदरच्या आपल्या जालत्या गोलूबोंनी या ठिकाणी सांगितलं, जवळपास 400 ठिकाणी या ठिकाणी आपण आंदोलन करतो आणि या निष्क्रिय सरकारचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. खर तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आणि विशेषतः महिला भगिनींनी या ठिकाणी जे विचार मांडले, देशमुखताई असतील, आमच्या महिला तालुका अध्यक्ष असतील, खरोखर या सरकारची निष्क्रियता आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. गेल्या राजमान ओंनी देखील अतिशय या ठिकाणी सांगितलं की या महाराष्ट्रावरती खर तर सरकार जनतेने आपल्या भाजप सेनेचं दिलं होतं. जनतेने जो जनकौल दिला होता तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला दिला होता. जवळपास आपलं दोघा मिळून 182 जागा चंदुआना आपल्या आलेल्या असताना जनतेला अपेक्षित नसणारं सरकार, जनतेचा आशीर्वाद नसणारं सरकार या राज्यावरती येऊन बसलंय. खरं तर रमेश बोंनी सांगितल्याप्रमाणे तीन रंगाचं सरकार आणि भिन्न विचारश्रेणीचं सरकार. आज जर त्यांची विचारधारा आपण पाहिली तर अतिशय वेगवेगळी विचारधारा या तिघ पक्षांची आहे. फक्त सत्ता पिपासू अशी ही मंडळी सत्तेसाठी एकत्र आली. कुठलीही त्यांची विचारधारा ही सारखी नाही आहे. विचारधारी सारखी जी आहे ती आमची भाजपची आणि सेनेची होती, परंतु फक्त सत्तेने आपापलेली ही मंडळी आज राज्यावरती राज्य करते म्हणून आली. आपण बघितलं असेल ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेचा विषय चालू होता, ज्यावेळेस सरकार स्थापन होत त्या कालावधीमध्ये या साऱ्या पक्षाची मंडळी, मग राष्ट्रवादीची मंडळी असेल, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते असतील, ते या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साऱ्या शेतकरी राजा अडचणीत असताना, या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्याच्यामुळं सारा शेतकरी अडचणीत सावत असताना हे बांध्यावरती गेले आणि शेतकऱ्याला एक त्या ठिकाणी चुक्या खोटी सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि बांध्यावर आम्ही जातो आहोत, शेतकऱ्याच्या खूप आम्ही मदतीला जाणार आहोत आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्यांनी खोटं आश्वासित केलं की आमचं सरकार आल्याच्या नंतर या कोरडवाहू शेतीला हेक्टरी 25,000 अनुदान आणि आपल्या बागायतदार शेतीला 50,000 अनुदान आम्ही देऊ अशा संदर्भातला आश्वासन त्या ठिकाणी शेतकरी राजाला दिलं असताना आज हे सरकारवर आले, परंतु 1 रुपया सुद्धा अनुदान या सरकारने या ठिकाणी शेतकरी राजाला दिलं नाही. आपल्या राज्यपालांनी जे 8,500 अनुदान दिलं होतं तेच अनुदान आज वाटत चाललंय आणि म्हणून तेही भेटत नाहीये. अशा पद्धतीची निष्क्रियता या ठिकाणी या सरकारची दिसून येते. सरकारमध्ये फक्त यायचं होतं, खोटी आश्वासनं द्यायची होती आणि आपल्या शेतकरी राजाची जनतेची सहानुभूती या ठिकाणी दाखवली जात होती आणि सगळे दौरा होत असताना शिवसेना पक्षप्रमुख देखील असतील उद्धवजी ठाकरे यांनी देखील साऱ्या शेतकरी राजाला सांगितलं की आम्ही 7-12 कोरा करू, शेतकऱ्याला कर्जमुक्त करू, सरसकट कर्जमाफी करू, असा कुठलाही विषय होताना या ठिकाणी दिसत नाही. साऱ्या शेतकरी राजाचं, साऱ्या जनतेचं, समाजाच्या साऱ्या घटकांचं या ठिकाणी या सरकारच्या संदर्भात भ्रमनिरास होताना आपल्याला दिसतोय. आपण या ठिकाणी त्यांचा सगळेजण निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. मला सांगताना या ठिकाणी चंदूभाऊ सांगता येईल की आज आपण या ठिकाणी धरणे आंदोलन धरलंय आणि त्यांचा निषेध आणि या निष्क्रिय सरकारचा आपण निषेध करण्यासाठी उपस्थित आहेत. आजच आपण जर लोकमत बघितला तर लोकमत मध्ये दिल्लीचे जे संपादक आहे लोकमतचे, मला असं वाटतं विकास झाडे म्हणून जे आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी लिहिलंय की या सरकारमधले जे मंत्री आहेत या सगळ्या मंत्र्यांना 3-4 महिन्यापासून जवळपास सरकारला एक दिवसही त्यांना झोप येत नाही. बरं का अण्णा, तर त्या ठिकाणी झोप का येत नाही तर त्यांनी सांगितलं की या प्रत्येक मंत्र्याला रात्री झोप येत नाही, त्याला प्रत्येकाला वाटतंय की आमचं सरकार केव्हा गडगडील हे काहीच सांगता येत नाही, कारण एकमेकांचा एकमेकावर कुठलाही भरोसा राहिला नाही, कुठलाही त्यांचा विश्वास नाहीये. म्हणून आपल्याला, मला तर असं वाटतं की आता हे पहिलं धरणं आंदोलन, अजून एखादी आंदोलन करावं लागेल तर लागेल, परंतु 2-3 महिन्यात हे सरकार निश्चितपणे घरी जाईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. कारण यांना मुळात जनतेचा आशीर्वादच नाहीये, कारण जनतेचा आशीर्वाद नसलेलं अनैसर्गिक सरकार या ठिकाणी राज्यावरती आलंय. पुनश्च मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या सरकारचा धिक्कार करतो आणि पुनश्च या ठिकाणी घोषणा देतो, भारतीय जनता पार्टीचा निष्क्रिय सरकारचा भारतीय जनता पार्टीचा आपला आवाज एकदम जोरात आला पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा. खरोखर या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जो कडकडा या ठिकाणी शेतकऱ्या संबंधीचा मांडला, त्या पलीकडचं हे सरकार आहे. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवून आम्ही 25,000 रुपये देतो, शेतकऱ्यांना खूप नुकसान.
झालं आहे, खूप पाऊस पडलाय, कंबर कंबर पाण्यात ते उतरलेत, झाडांना हात लावून बघितला आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ते झाड कसलं आहे तेही कळत नव्हतं, पण 25,000 रुपये देऊ असं सांगणार आहे सरकार. आज आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्या पिरियडमध्ये मंजूर केलेले 8,500 रुपये सुद्धा देऊ शकत नाही असं दडबंदी सरकार आहे. कोणाला 8,500 रुपये कोणाच्या खात्यात आले का आजपर्यंत मला सांगा जामनेर तालुक्यामध्ये? जोरा जावा झाला पाहिजे करून मीडियाला. जर आपल्या खात्यात 8,500 रुपये सरकार टाकू शकत नाही तर हे जनतेचा काय फायदा करू शकतील? माझ्या देशमुखांनी या ठिकाणी सांगितलं की हे रद्द करणारं सरकार आहे. रद्द करणारं सरकार कसं आहे तर आमचे माजी जलसंपदा मंत्री, आमचे नेते, आमचं लाडकं नेतृत्व यांनी या तालुक्यासाठी अनेक योजना या ठिकाणी करून आणल्या, पैसा आणला, पण त्यांच्या डोळ्यात खुपलं. असं खुपलं की जी योजना असेल गिरीश महाजनांनी जे जे मंजूर केलं तिची यादी काढा, त्याचा अभ्यास करा आणि ते नाम मंजूर करू नका, नामंजूर करा असा धडाकाच त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे. मी विरोधकांना सांगू इच्छित की आपण सत्ताधारी आहात. ताईंनी सांगितलं देशमुखांनी की पाणी काय आम्ही एकटे पेणार आहोत का? काही पाणी आपणच पेतो, त्यांना वेगळं काही लागतं म्हणून त्यांना पाण्याची किंमत कळाली नाही. कारण त्यांना पाण्याची किंमत कळाली असती तर आज ते त्या ठिकाणी त्यांनी सगळं पाण्याचे जेवढे जेवढे जलयुक्त मंजुरी दिलेली असते ते कॅन्सल केले नसते. हे महाराष्ट्राने जलयुक्त शहर अतिशय सुंदरपणे राबवलं, या ठिकाणी मुंडेताईंच्या माध्यमातून सुंदरपणे राबवलं आणि ती सुद्धा योजना त्या ठिकाणी त्यांनी बंद केली. अहो यांना पाणी जिरतं कसं, जिरवलं कसं जातं याच साधं माहिती नाहीये. हे सरकार प्रत्येक गोष्ट नामंजूर नामंजूर. अरे यांच्या ठिगऱ्यातच मीठ राहिली आहे, हे काय आपल्या योजना राबवतील? यांना पाया पडायला शासनाच्या केंद्राचा जावं लागणार आहे प्रत्येक वेळेला. 4-5 वर्ष आपली सत्ता होती, कोणाला इलेक्ट्रिक लाईन माहित तरी पडली का? 24 तास लाईन आपली राहायची. आता 15-15 दिवस दिपस जोडून माझ्या तोंडापूरच्या बांधवांचे तर पपईचे बाग सत्यानाच झाले, केळी सत्यानाच झाले. इथे सध्या बदलू शकत नाही लोक अशी परिस्थिती यांची आहे. मी खरोखर या सरकारला शाप देतो शेतकऱ्यांतर्फे. हा शाप आहे, हे जास्त दिवस टिकणार नाही, हे लवकर आजारी पडतील आणि लवकरच आपली सत्ता येईल या शंकाने एवढं बोलून मी या सरकारचा धिक्कार करतो. माझे दोन शब्द संपतो, धन्यवाद. बोला भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आजच्या आपल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या जामनेर नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष सौ साधनाताई, पहिल्यापासून आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ऍडव्होकेट शिवाजी नाना सोनार, जिल्ह्याचे नेते आदरणीय गोविंद काका, तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय चंदू भाऊ, उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता आणि आज खास करून या धरणे आंदोलनात उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि भगिनींनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये होत आणि या 5 वर्षामध्ये अनेक विकासाची कामं, जनता अभिमुख कामं या महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा रथ हा अविरतपणे या महाराष्ट्रामध्ये सुरू होता आणि अनेक विकासाची कामही जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम मागच्या काळामध्ये युती शासनानं केलं. देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली रस्ते विकास कार्यक्रम असतील, मुख्यमंत्री सहायता निधी असतील, जल सिंचनाचे काम असतील, जलयुक्त शिवार अभियान असेल, अशा अनेक महत्वाकांक्षी योजना या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काळामध्ये आपल्या जनतेसमोर आपल्या सरकारने मांडल्या आणि म्हणून या महाराष्ट्रातील जनतेने ठरवलं
की पुन्हा एकदा देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये सरकार आलं पाहिजे. आणि म्हणून देवेंद्रजीवर विश्वास दाखवून, माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्यावर विश्वास दाखवून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं की यांच्या नेतृत्वासारखं यांच्या नेतृत्वाखाली सरकार यायला पाहिजे. तर गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय पारदर्शकपणे हे सरकार चाललं, अतिशय पारदर्शकपणे अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं थेट लोकांच्या संपर्कातलं असं हे सरकार गेल्या 5 वर्षामध्ये राबवलं गेलं. परंतु दुर्दैव काय असावं, या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली. आमच्या नेतृत्वाने शिवसेनेवर विश्वास दाखवला, जनतेला विश्वास असल्यामुळे, भारतीय जनता पार्टीवर विश्वास असल्यामुळे भारतीय जनता पार्टी सोबतच शिवसेना या युतीला लोकांनी बहुमताने निवडून दिलं. सर्व जनतेला असं वाटत होत की आपलं हक्काचं सरकार आता या राज्यामध्ये येणार आहे, आणि तसं घडलंही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला अतिशय प्रचंड बहुमताने या राज्यातील जनतेने निवडून दिलं, कारण जनतेला विश्वास होता की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातलं हे सरकार निश्चितच गेल्या 5 वर्षात जे काम केलंय त्याच्याही अधिक वेगाने येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हिताचे निर्णय असतील, जनतेच्या हिताचे निर्णय असतील ते घेईल. परंतु शिवसेनेला अवतसा सुचली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आणि आम्हाला या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला दगा देण्याचं काम शिवसेनेने केलं. मित्र हो, तीन बिघाडा या तीन लोकांचं हे सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि आपण पाहतो आहोत की अगदी पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी हे सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्या, म्हणजे शिवसेनेच्या लोकांनाही काही लोकांना हे मान्य नव्हतं. काही तर जे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक होते त्यांना देखील वाटत नव्हतं असं हे तीन बिघाडा काम बिघाडा सरकार आलं आणि जनतेचे काम बिघडवण्याचं काम हे सरकार करत राहिलं. घोषणा दिली गेली पाहिजे, कारण आपला हतबल झालेला आपल्या शेतकरी बांधवामध्ये पुन्हा एकदा उत्साह आणण्याची गरज आहे. तर मित्र आपण जाणतो की ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये होतं आणि या शेतकऱ्याने सुखी समृद्धी होण्याचं एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न आता या तीन बिघाडी सरकारने स्वप्न भंगलं. खरं म्हणजे या राज्यातील जनतेने 65% जनतेने हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला जनादेश दिला होता, मात्र त्यांनी अशी अनैसर्गिक युती करून या राज्यातील शेतकऱ्यांचं जे स्वप्न पाहिलं होतं सुखी समृद्धी होण्याचं ते स्वप्न या ठिकाणी बघलेलं आहे. खरं म्हणजे आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अतिशय अनागोती या ठिकाणी बांधलेली आहे. एखाद्यांची माय मावळी जर घरातून बाहेर निघेल तर ती सायंकाळपर्यंत सुखरूप येईल का याची शाश्वती तिच्या पालकाला नाही आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक शेतकऱ्यामागे माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन हे प्रत्येकामध्ये उभे आहेत. गिरीश भाऊ हेच आपलं सरकार आहे इतका विश्वास तुम्ही तुमच्या मनामध्ये व्यक्त करा आणि जेव्हा तुम्ही आहात द्याल तेव्हा हाकेला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता धावून येईल आणि आपण जर रस्त्यावर उतरू नये आज आपला जर काय भावना जर आपण व्यक्त केल्या नाही तर निश्चितपणे या सरकारला भावेल आणि म्हणून आपला रोज आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त झाल्या पाहिजे. आणि या सरकारला त्यांनी ज्या घोषणा दिल्या त्या किमान घोषणा तरी तुम्ही पाळा, जे बोलले ते तरी करा आणि जे बोलले ते करत नाही आणि बंधन काही करत नाही या सरकारचं जे नाव ठेवलंय काय स्थगिती सरकार, हे आघाडी सरकारने स्थगिती सरकार. अनेक लोककल्याणकारी निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतले होते मात्र या सर्व निर्णयांना त्यांनी स्थगिती दिली आणि आज काय परिस्थिती आहे जे यांनी जे स्वप्न दाखवलं ते त्या स्वप्नाचा निराश अतिशय खूप कमी काळामध्ये झालेला आहे. थोडा पैशाच्या ठिकाणाने तुझी धंदाने आमचं सरकार कोणी वाईट म्हणून कोणी चांगलं म्हणून पण जे आश्वासन दिलं तेवढं पाळलं, कमी आश्वासन दिले पण जे दिले ते पाळले. हे सरकार नुसतं सवंग लोकप्रियता मिळण्यासाठी लोकांचे मन वळण्यासाठी अवास्तव आश्वासन देते. सात बारा खोऱ्या करून सर सगळं कर्ज माफी देऊ
अरे मुख्यमंत्री म्हणायचे 15 दिवस आधी उद्धव ठाकरे सातबार शेतकऱ्याचे पाठावर गेले 25,000 रुपये हिस्ट्री हे द्यायला पाहिजे असं मागणं करणार आहे. त्यांना मागणी केली आणि तेच मुख्यमंत्री झाले. योगा योगाने दुर्दैव आहे महाराष्ट्रात आणि त्यांना जगत तो शब्द बोलून काहीच दिलं नाही. अरे आम्ही बोट आले तर पैसे दिले. माझ्या खात्यात अजून पैसे माझ्या दोन्ही मुलांच्या खात्यावर पैसे होऊन पडले नाही मागच्या सरकारचे बोंडाळीचे. हे या पद्धतीने आमचे ते काढले त्यांचे पडले नाही ते पूर्ण नोकरीवर आहे. या पद्धतीनं इतके पैसे दिले की दोन ते शेताचे दूध भेटून जायचे आपल्या सरकारमध्ये कमीत कमी 17 एकर मध्ये 60-70 हजार भेटूनच जायचे वर्षभरात शेतात जा नका जाऊ. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 5 वर्ष आपल्या राज्याचा उत्तम प्रकारे या ठिकाणी कारभार पाहिला. सतत गेली 5 वर्ष आपल्या शासनाच्या काळात स्थानिक पातळीपासून तर शहराच्या मोठ्या शहरापर्यंत या ठिकाणी अनेक विकासाच्या योजना आपल्या शासनाने या ठिकाणी राबवल्या. माझ्या शेतकरी शेतमजूर बांधवांसाठी अतिशय उपयुक्त असं जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्र शासनाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी राबवलं. शेतकऱ्याला पाणी आणि वीज देण्याचं काम गेली 5 वर्ष सध्या देवेंद्र फडणवीस सरकारनं या ठिकाणी केलं. मित्र गोर असेल गोर गरीब असेल वाडा तांडा पावस्ती या ठिकाणी विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकार यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने या ठिकाणी केलं. माझा शेतकरी आज या ठिकाणी सांगतोय की 1 महिन्यापासून माझ्या शेताचा तण भरभर जळाला मला वीज मिळत नाही. या ठिकाणी आपले नवभावांनी सांगितलं की वीज येते कशी येते 5 मिनिटं शेतकरी दांडावर जातो वीज गायब होते. अशा पद्धतीनं अतिशय शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे. मागच्या 5 वर्षामध्ये आपल्या सरकारने युती सरकारने सर्व लोकाभिमुख योजना राबवल्या लोकांच्या गरजा लक्षात घेतल्या आणि त्यानुसार आपल्या योजना आपल्या आणि त्या त्या गरजांना प्राधान्य दिलं. परंतु त्यानंतर काय घडामोडी झाल्या आपण सगळ्यांनी पाहिलं आणि जसं राज तरफू बोलले तीन बिघाडा काम बिघाडा एखादा पायपोस एकामध्ये नाही. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं सध्या लोकाभिमुख योजनांवर बंदी आणली आणि सर्व गोष्टींना स्थगिती दिली. आणि आपण जर पाहिलं आपलं युती शासन यायच्या आधी जर पाहिलं तर वीज किती तास राहिली हे आपण फक्त मोजायचो आणि उरलेला सगळा टाइम लोड शेडिंग मध्ये जायचा. आणि नंतर जर आपण पाहिलं तर मग आपण शिकलो की आज तास दोन तास लोड शेडिंग झालं. परंतु त्या पिरियड मध्ये जर पाहिलं तर तास वाजून लोड शेडिंग झालं तरी लगेच कार्यकर्त्यांचे फोन येते. भाऊन पासून सर्व कार्यकर्त्यांना भाऊ लाईट गेलेले आणि आता लगोलग सरकार बदलताना बदलता आपण पाहतो 5-5 मिनिटांमध्ये वीज जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी तर कसं करावं हेच त्यांना कळत नाही. विहिरीमध्ये पाणी आहे परंतु ते पाणी विद्यापीठ देऊ शकत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आणि जर कधी हे सर्व थांबवायचं असेल या सर्व लोकाभिमुख योजनांवरची स्थगिती उठवून त्या योजना कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला जर शासन भाग पाडायचं असेल सर्व आपल्या आवश्यक कर्ज जर पूर्ण करून घ्यायचे असतील तर निश्चितच आपल्याला सर्वांना संघटित होऊन या सरकारच्या लोकाभिमुख विरोधी गोष्टींना आणि सर्व त्यांच्या निर्णयांना विरोध करावा लागेल. आणि आगामी काळामध्ये आपल्याला जर विरोधामध्ये जाण्याची सवय नाही तर आगामी काळामध्ये ही वेळ शासनाने आणू नये हीच अपेक्षा आहे. एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संबोधन घेतो. आजच्या या धरणे आंदोलनाला उपस्थित ज्यांच्या नेतृत्वात आपण हे धरणे आंदोलन करत आहोत त्या जामनेर नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा सर साधनाताई महाजन जिल्ह्याचे उपाध्यक्ष गोविंद शेठ अग्रवाल आपले ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट शिवाजी नाना सोनार नगरपंचायतचे सभापती पंचायत समितीच्या सभापती उप पदाधिकारी जिप सदस्य पस सदस्य माता भगिनी आणि कार्यकर्ता बंधूंनो खर तर सगळ्यांनी 4 तासापासून मोठ्या संख्येने आपण इथे बसून आहोत. आपलं हे धरणे आंदोलन सरकारला इशारा देण्यासाठीच आहे. आता देखील जर का सरकार सुधारलं नाही तर भारतीय जनता पार्टीचं आंदोलन माननीय गिरीश भाऊ महाजन
यांच्या नेतृत्वात कसं असेल हे आगामी दिशात आपण दाखवून देऊ. आता आपण धरणे धरलेले आहोत, उद्या भविष्यात आपण आता रस्त्यावर उतरू. आमचे विजेचे प्रश्न सुटले नाही, हेक्टरी 25,000 रक्कम आम्हाला मिळाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहोत. तसेच आमचा 7-12 कोरा तुम्ही जर केला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. तुम्हाला सरोकी पोळं पळून सोडू. येणारं पुढचं आंदोलन यांचं शांततेत बसणारं आंदोलन नसेल. हे प्रतिकात्मक धरण करून आम्ही तुम्हाला एक संदेश दिलेला आहे. पुढचं आंदोलन आमचं हे शिंगडा मोर्चांचं आंदोलन असेल. या महाराष्ट्रानं गिरीश भोंडच्या नेतृत्वात ट्रॅक्टर रोडचं कपाशीचं आंदोलन पाहिलंय, शिंगाडा आंदोलन पाहिलंय. त्या आंदोलन करायला आम्हाला तुम्ही भाग पाडू नका, अन्यथा आम्ही येणारे पुढचे आंदोलन हे तीव्र करू. तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही हा इशारा फक्त तुम्हाला देतो. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आपण येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार मानतो. भारत माता की जय, वंदे मातरम, गिरीश भाऊ तुम्हाला म्हणो हम तुम्हारे साथ है. अच्छा, या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय साधनाताई, आदरणीय आपले सगळ्यांचे मार्गदर्शक सुहाजीनाना, तालुक्याचे अध्यक्ष चंद्रभाऊ, सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, शेतकरी मित्रांनो, गेल्या 3-4 तासापासून या ठिकाणी आपण या सरकारच्या दुष्ट भूमिकेविषयी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घेतलं. आणि आजच्या दिवशी आपण सरकारला इशारा देण्यासाठी एकत्रच या ठिकाणी आलो की तुम्ही जे काही बोंबा मारले आहे आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं की इमानदारीवर द्या आणि 25,000 द्या. तुम्ही बोंबलले आहे, तुम्ही झकमारण 25,000 द्या. तुम्ही द्या पैसे. तुम्ही सांगितलं होतं ना, तुम्ही मोठ्या मोठ्या वर्गना केल्या होत्या की 7-12 कोरा करू. 2,00,000 आणि 7-12 कोरा होतो का? आकल्याचे दिवाळे निघाले तुमचे. कारण कोरा आहे ना तुमच्या ताब्यात सरकार. केंद्राकडे काय पाहता? केंद्राचा बाप बसलाय. जे जे योग्य असलं ते दिन तुमच्या जमकच नाहीये. 2,00,000 देतो म्हणे 2,00,000 देतो. त्याच्यामध्ये मी इतक्या अडचणी ठेवल्या, आम्ही कर्जमाफी केली, अत्यंत सुखकर अशी आमची कर्जमाफी होती. त्याच्यामुळे या काळामध्ये आता आपण अत्यंत प्रखर अशी विरोधकाची भूमिका घेतोय. याच कारण असं आहे की आपण शेतकरी पुत्र आहोत, शेतकऱ्यांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी डोंगरा एवढं काम केलं. भागपूर धरण 2,500 कोटी रुपयाचा प्रकल्प हे दरिद्री लोक बंद पाडताय. शेतजमिनीचे 50 कोटीची वाटर सप्लाय येतं. तर राष्ट्रवादीच्या आमच्या गावच्या नेत्याने म्हणतो तो काय नाही, मी म्हणतो मी साधे सुजे डबडबाजे नेहमी म्हणतो. अरे बॉम्ब पाडण 50 कोटीची आमची योजना काबर बॉम्ब पाडली. 30 कोटी रुपये जामनेर नगरपालिकेचे काढून घेतले, शेजोनीचे 10 कोटी रुपये नगरपालिकेचे काढून घेतले. ते काय आमचे घरचे काम करणार होतो का? सार्वजनिक काम करणार होतो. लोहाराची वॉटर सप्लाय बंद पाडली, फोर्टची वॉटर सप्लाय बंद पाडली, हे याचे विकास काम आहे. आणि सगळे स्थगिती सरकार आहे ना, या सरकारला जी आता आपण स्थगिती देऊन टाकू. आता पुढे उठणारच नाहीये. अरे शेतकऱ्यांची काय असतं, 1,200 रुपये कोणी मक्का घ्यायचा आहे आम्ही. करा ना, 1,700 रुपये केंद्राने जाहीर केले, खरेदी केंद्र सुरू करा ना. तूर केंद्र सुरू करा तुम्ही. सीसीआयचे आमच्या इथे खरेदी, अनेक सीसीआयचे केंद्र सुरू करा. शेतकऱ्यांच्या 4,045 रुपये कपात कोणी घ्यायचा आहे आम्ही. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाची अत्यंत ही जबाबदारी आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता उभा राहिलाय. शेतकऱ्यांनी कोणताही अविचार करून आत्महत्या करण्याची गरज नाहीये. आत्महत्या यांची करू, यांच्या कंबल्यामध्ये लाच मारू आणि यांना आपण घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. आपण तालुक्यातून इतके मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने, जामनेर तालुक्याच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्या पत्रकारांचे आभार मानतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.